दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनीता सोजरनाथ पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी लक्ष्मण गाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश जुजगार यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदासाठी सुनीता पाटील यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी लक्ष्मण गाडेकर यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्यानं दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जुजगार यांनी केली. यावेळी माजी सरपंच मल्लीनाथ म्हेत्रे, महेश पाटील, ज्येष्ठ नेते दगडू राठोड, विनोद पाटील, मुक्ताबाई दत्तात्रय पाटील, सज्जन पाटील, हबीब शेख, बळीराम हेबळे, चन्नप्पा बिराजदार, अनंत पाटील, शांताबाई बिराजदार, सुभाबाई होनपारखे, पोपट बिराजदार, तिप्पण्णा चौगुले, सोनाबाई एरवडे, अरुण हरनाळकर, उमेश राठोड, बनसिद्ध मळगे, राजू पाटील, भागवत जोकारे, ज्ञानेश्वर पाटील, अजय पाटील, विकास जाधव, गुलाब शेख, विकास होनपारखे, गोविंद पाटील, नागेश चौगुले, अभिजित फंड, चंद्रकांत हरनाळकर, श्रीकांत शितोळे आदी उपस्थित होते.